नमस्कार, KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। रत्नागिरीतील मुंबई विद्यापीठ उपकेंद्रामध्ये लवकरच स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू होणार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी दिली माहिती। 4 महिन्यापूर्वी निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात भरकटलेलं बसरा स्टार इंधन वाहू जहाज आज तागायत निर्या समुद्र किनारी छिन्न विच्छिन्न अडकलेल्या अवस्थेत। आणि रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली 5763 वर, 3530 जणांनी केली कोरोनावर मात। यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आ जा तुझे माँ पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में, बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आ जा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। रत्नागिरीतील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रामध्ये लवकरच स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात येणार असून या उपकेंद्रामार्फत नवनवीन कोर्स देखील सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली। रत्नागिरीच्या आमच्या मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला भेट दिली होती। काल मी 2 दिवसापूर्वी पॉलिटेक्निकला देखील गेली होती, आपण सगळे होता। आज पण रत्नागिरीच्या दृष्टीनं 1-2-3 अतिशय महत्त्वाचे निर्णय त्या विभागाचा प्रमुख म्हणून मी उपकेंद्रामध्ये घेतले। त्याच्यातला पहिला म्हणजे काही दिवसातच, म्हणजे येत्या 8-10 दिवसामध्ये स्पर्धा परीक्षांचं केंद्र जे आहे ते आम्ही उपकेंद्रामध्ये सुरू करण्याचा निर्णय आज निश्चित केला आहे। दुसरं, आपल्याला आठवत असेल की 1 ऑगस्टला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि अण्णाभाऊ साठेंची संयुक्त कार्यक्रम मी शासनाच्या वतीने घेतला होता आणि त्यावेळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या नावानं अध्यासन केंद्र सुरू करू अशा पद्धतीची घोषणा मी केली होती। तर ते लोकमान्य टिळकांचं अध्यासन केंद्र जे आहे ते रत्नागिरी उपकेंद्रामध्ये सुरू करण्याचा आज त्या बैठकीमध्ये मी निर्णय घेतलेला आहे। नवीन नवीन कोर्सेस उपकेंद्रामध्ये कसे सुरू होतील, वेगवेगळे कोर्सेस देखील उपकेंद्रामार्फत सुरू करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला। उपकेंद्राच्या ज्या काही तांत्रिक अडचणी होत्या त्या संदर्भात देखील पुढच्या आठवड्यामध्ये मी स्वतः उपकेंद्राच्या संदर्भात बैठक लावतोय। रत्नागिरी शहरातील नळपाणी योजनेचं काही जण उगीचच राजकारण करत असून या योजनेअंतर्गत कोकणातील पहिल्या 1,60,00,000 रुपयांच्या पूर्ण नळपाणी योजना चालवणाऱ्या जनरेटरचं उद्घाटन आपण केलं असल्याची माहिती नामदार उदय सामंत यांनी यावेळी दिली। पण काही मंडळी उगाचच नळपाणी योजनेच्या कामाचं राजकारण करून जे रत्नागिरी नगरपालिकेला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे त्याला आज शिवसेनेच्या नगराध्यक्ष बंडा साळवेने अतिशय चांगलं एक उपक्रम रत्नागिरीमध्ये सुरू करून त्याला उत्तर दिलं। कोकणातला पहिला 1,60,00,000 पूर्ण नळपाणी योजना चालवणारा जनरेटर, त्या जनरेटरचं उद्घाटन आज मी केलं। हा जनरेटर आपण कशासाठी घेतला आहे, तर रत्नागिरी शहरामध्ये जर लाईट नसेल तरी सुद्धा जे पंप आहे ते चालले पाहिजेत आणि पाणी पुरवठा चांगला झाला पाहिजे या उद्देशानं त्या जनरेटरची निर्मिती झालेली आहे। आणि मला आपल्याला विनंती आहे की आपण मुद्दा त्या साईटला व्हिजिट करून कोकणातला, महाराष्ट्रातला का म्हणत नाही,
परत त्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते, पण कोकणातला कोकणातला जेवढा नगरपालिका आहे त्याच्यातला अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू केलेला प्रकल्प म्हणजे रत्नागिरी शहराच्या नळपाणी योजनेसाठी असलेला जनरेटर सेट आहे. पण आजच त्यांनी दुसरी भूमिका अशी घेतली की 1,70,00,000 रुपये खर्च करून नवीन नळपाणी योजनेमध्ये 2 आपल्याकडे पंपाचं नियोजन आहे, पण अजून 3 पंप 1,70,00,000 घेण्याचा निर्णय बंड्या साळवी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केला. आता नळपाणी योजनेच्या कामासंदर्भात परवा आपल्याला मी माहिती दिली की कशा पद्धतीनं नळपाणी योजनेचं काम का थांबलं हे देखील आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून रत्नागिरी नगरपालिकेच्या क्षेत्रातली कामं ही अतिशय चांगल्या पद्धतीनं बंड्या शेट्टी नेतृत्वाखाली होत आहे, माझ्या सहकाऱ्याच्या नेतृत्वाखाली होत आहे, त्याबद्दल देखील मला पूर्ण समाधान आहे. रत्नागिरीतील महत्त्वाच्या अशा मिऱ्या बंधाऱ्याच्या संदर्भात आढावा बैठकीत 190 कोटींचा प्रस्ताव CWPRS कडे पाठवण्याचा निर्णय झाला असून 1.5 वर्षात हे काम पूर्ण करणार असल्याचं नियोजन झालं असल्याचं नामदार उदय सामंत यांनी सांगितलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज मी 190 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या मिऱ्यावरच्या बंधाऱ्याच्या संदर्भामध्ये आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीमध्ये प्रमुख 15 मिऱ्यावरचे ग्रामस्थ उपस्थित होते. त्याच्यामध्ये आप्पा वांद्रकर असतील, कांबळे असतील, बाबा नागे, म्हणजे समित्यांमधले होते. त्यांच्या परवानगीनं तो प्रस्ताव CWPRS कडे पाठवण्यासाठी मी मंजुरी घेतली आणि सोमवारी हा 190 कोटी रुपयाचा प्रस्ताव हा CWPRS कडे जाईल. आणि आज सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये असा निर्णय घेतला की किमान 1 जानेवारीला हे काम सुरू झालं पाहिजे आणि पुढच्या 1.5 वर्षामध्ये संपलं पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन आज आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अल्प बचत सभागृहामध्ये करण्यात आलं. माजी आमदार बाळ माने यांनी घेतलेल्या आक्षेपांवर नामदार उदय सामंत यांनी विरोधक विरोधाला विरोध करत असल्याचं सांगून बाळ माने हे पूर्वीपासूनच आपले जुने हितचिंतक असल्याचं सांगितलं. दुसरं मला एक असं कळलं की माझे ज्येष्ठ सहकारी या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय बाळासाहेबांनी आजच्या बैठकीवर काही आक्षेप घेतला की ही बैठक कशासाठी गेली, तर मला त्याला देखील सांगायचं आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन हे कामं केली पाहिजेत. आज काही सगळेच अधिकारी उपस्थित नव्हते, 4 अधिकारी उपस्थित होते आणि त्याच्यामुळे मिऱ्याचा हा प्रश्न सोडवण्यासाठी जी बैठक घेतलेली होती ती अधिकाऱ्यांच्या संमतीनं घेतली होती आणि मिऱ्या सडामिऱ्याच्या जे प्रमुख या समितीचे लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करून घेतलेली होती. मला असं कुणीतरी सांगितलं की ते प्रति पालकमंत्री मला म्हणाले असं काहीतरी आहे. माननीय बाळासाहेब माने हे माझे पूर्वीपासूनचेच हितचिंतक आहेत. आपल्याला माहीत नसेल ते ज्यावेळी आमदार होते आणि मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो तरी मला ते प्रति आमदार म्हणायचे. मी आमदार झालो, मी आमदार झाल्यानंतर ते मला प्रति राज्यमंत्री म्हणायचे, मी राज्यमंत्री झालो. मी माडाचा अध्यक्ष असताना ते म्हणायचे की उदय सरकार माझा तरुण सहकारी कॅबिनेट मंत्री झाला पाहिजे, कॅबिनेट मंत्री झालो. पण सुदैवानं रत्नागिरी जिल्ह्याचा दुर्दैव असेल सुदैव असेल पालकमंत्री होऊ शकलो नाही ही खंत आदरणीय बाळासाहेब मानेंच्या मनामध्ये असलेली आज मला जाणवली. आणि मागचा त्यांचा प्रवास माझ्यावर बरोबर बोलण्याचा बघता ते बोललेली प्रत्येक गोष्ट खरी होती, त्याच्यामुळे ते मला प्रति पालकमंत्री म्हणालेले आहेत. हीच माझ्या पालकमंत्रीपदाची नांदी आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे त्यांनी मला जे प्रति पालकमंत्री म्हणून माझी जी उमेद वाढवलेली आहे त्याबद्दल बाळासाहेब मानेंना धन्यवाद. तरीसुद्धा या बंधाऱ्याच्या कामामध्ये बाळासाहेब मानेंच्या ज्या काही सूचना असतील, बाळासाहेब मानेंच्या ज्या काही शंका असतील त्या त्यांच्याबरोबर चर्चा करून पूर्ण करायला विद्यमान कॅबिनेट मंत्री, पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा आणि प्रति पालकमंत्री म्हटल्यामुळं भविष्यात होणारा रत्नागिरीचा पालकमंत्री म्हणून कदाचित त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. रत्नागिरी मतदारसंघात जी विकासाची कामं होत आहेत झाली आहेत त्यावर विरोधक असमाधानी असतील तर त्यांनी माझ्याकडे यावं, चर्चा करावी, उगाचच विरोधाला विरोध करू नये असं यावेळी पत्रकार परिषदेत नामदार उदय सामंत म्हणाले. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की रत्नागिरी मतदारसंघामध्ये जी विकासाची कामं झालेली आहेत, जी विकासाची कामं होत आहेत
त्याच्यावर काही लोक जर असमाधानी असतील तर त्यांनी माझ्याकडे यावं, माझ्याशी चर्चा करावी आणि त्याच्यातनं पुढं काहीतरी करावं. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काही झालं, हल्ली काही नवीन पदाधिकारी टीका करतात, ज्यांना त्यातलं त्यातलं काही कळत नाही. अन्य काही झालं, सी एस असं का झालं, बोर्डिंगकडे काय चार्ज दिला नाही म्हणून काही विद्वान मंडळी टीका करतात. माझं म्हणणं आहे की जे विद्वान मंडळी टीका करतात, ज्यांना या मतदारसंघामध्ये आमदारकीचे स्वप्न पडत आहे, असे माझे आणि बाळासाहेब मानेंचे जे मित्र आहेत, त्यांनी पहिली पंचायत समिती लढावी, पंचायत समितीला निवडून यावं, मग ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात. माझं म्हणणं आहे की विरोधाला विरोध करून मी त्या पक्षाचं फार काही काम करतोय हे दाखवण्यापेक्षा, जर काही शंका असतील तर मी आज कॅबिनेट मंत्री आहे, मी आज त्यांचा मित्र म्हणून शासनामध्ये काम करतोय, तर एखादी गोष्ट त्यांनी जर मला येऊन सांगितली, मग सिव्हिल हॉस्पिटलमधली असेल किंवा अन्य ठिकाणची असेल, मी पूर्ण करायला तयार आहे. मी कुठेही माझा विरोधक आहे म्हणून त्याचं ऐकायचं नाही, माझा विरोधक आहे म्हणून त्याचं मनावर घ्यायचं नाही. हा काही लोकांचं मनावर घेत नाही, मी ते सोडून द्या, काही लोक टीका करतात किंवा त्याचं मनावर घेत नाही, पण ही मंडळी जी आहेत ती रत्नागिरीतली मंडळी आहे. माझ्याकडनं अजून काही त्यांना विकास कामं करून घ्यायची असतील तर त्यांचा माझ्यावर हक्क आहे, जरी विरोधक असले तरी, तर त्यांनी माझ्याकडे यावं, मला कधीतरी त्यांच्या ऑफिसमध्ये चहाला बोलवावं मंत्री म्हणून, न घाबरता. चार महिन्यांपूर्वी निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात भरकटलेलं बसरा स्टार हे इंधनवाहू जहाज आज तागायत मिऱ्या समुद्रकिनारी छिन्न विच्छिन्न अवस्थेत अडकून पडलं आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेलं हे जहाज मिऱ्या समुद्रकिनारी येऊन विसावलं होतं. यामध्ये असलेलं डिझेल आणि ऑइल काढण्यात आल्यानं याचा धोका कमी झाला होता, परंतु असं असलं तरी हे जहाज काही त्यावेळी काढता आलं नाही, त्यामुळे हे जहाज तिथंच अडकून पडलं आहे. भरकटलेल्या या जहाजाचा 60% अधिक तळभाग फुटलेला असून इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून होणाऱ्या सर्वेनंतर हे जहाज भंगारात काढायचं की दुरुस्त करायचं याचा निर्णय होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 5763 पोहोचली असून 3530 जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर 159 जणांचा मृत्यू झाला आहे. रत्नागिरी शासकीय रुग्णालयासह जिल्ह्यातील विविध उपजिल्हा रुग्णालयांमध्ये तसंच लोटे घरडा येथील खासगी कोविड सेंटरमध्ये कोरोनावर उपचार केले जात आहेत, त्यामुळे आजतागायत कोरोनावर मात करणं काही प्रमाणात शक्य होऊन बसलं आहे असं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे.
जिल्ह्यात शनिवारच्या कोरोना अहवालानुसार खेड 44, गुहागर 10, चिपळूण 64, संगमेश्वर 16, रत्नागिरी 31, लांजा 6, तर राजापूरमध्ये 4 रुग्णांचा समावेश आहे. आत्तापर्यंत 34,242 व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आल्याचं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरीतील मुंबई विद्यापीठ उपकेंद्रामध्ये लवकरच स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू होणार. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आमदार उदय सामंत यांनी दिली माहिती. 4 महिन्यापूर्वी निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात भरकटलेलं बसरा स्टार इंधनवाहू जहाज आज तागायत मिऱ्या समुद्र किनारी छिन्न विच्छिन्न अडकलेल्या अवस्थेत. आणि रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली 5763 वर. 3530 जणांनी केली कोरोनावर मात. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.